गुड आफ्टरनून स्टूडेंट, दिस इज योर टीचर श्रद्धा। लेसन नंबर टू, लिविंग वर्ड्स। इन दैट इन लास्ट वीडियो वी सॉ रेस्पिरेशन, इन दिस वीडियो वी विल सी एक्सक्रिएशन। एक्सक्रिएशन म्हणजे उत्सर्जन। एक छोटा वीडियो आहे, पहा। हॅलो स्टूडेंट, दीज आर द लीव्स, अ ग्रीन लीव्स, अँड आय हॅव दिस प्लास्टिक बॅग विथ मी। Now I will cover this leaves with a plastic bag like this. पानांना मी कवर केलं आहे प्लास्टिक बॅग टाकून। आता ही जी प्लास्टिक बॅग आहे मी पुढच्या 7 तासांसाठी अशीच ठेवणार आहे बांधून। अँड आफ्टर दॅट आय विल शो यू की ह्याच्यामध्ये काय चेंजेस होत आहेत ते। ओके, आफ्टर 7 आवर्स ही प्लास्टिकची बॅग जी आहे ती मी काढली। खूप सूक्ष्म थर आला आहे पाण्याचा ह्याच्यावर, तुम्हाला असा दिसणार नाही। माझे हात थोडेसे ओलसर झालेले तुम्हाला दिसतील। हे का झालं? कारण की ती पानं या पिशवीमध्ये श्वसनाची क्रिया करत होती। बिकॉज ऑफ दॅट हे वेपर आहे, पाण्याचे बाष्प आहे जे माझ्या हाताला लागले। हा एक्सपेरिमेंट होता। थँक्यू। हा जो एक्सपेरिमेंट तुम्ही पाहिला तो एक्सक्रिएशन म्हणजेच उत्सर्जनाचा होता। नाउ एक्सक्रिएशन मीन्स एक्झॅक्टली व्हॉट आय विल एक्सप्लेन यू। वेस्ट सबस्टन्स आर फॉर्म ड्यूरिंग द मेनी प्रोसेस दॅट टेक प्लेस इन द बॉडी ऑफ ॲनिमल। म्हणजेच प्राण्यांच्या शरीरात होणाऱ्या अनेक क्रियांमधून निरुपयोगी टाकाऊ पदार्थ तयार होतात। दीज आर कॉल्ड एक्सक्रेटा अँड द प्रोसेस ऑफ इलिमिनेटिंग देम फ्रॉम द बॉडी इज कॉल्ड एक्सक्रिएशन। द ॲनिमल हॅव स्पेसिफिक ऑर्गन फॉर एक्सक्रिएशन। म्हणजेच निरुपयोगी पदार्थ शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेला उत्सर्जन म्हणतात। प्राण्यांमध्ये उत्सर्जनांचे विविध अवयव असतात, वेगवेगळे ऑर्गन्स असतात। अवयव म्हणजे ऑर्गन। प्लांट क्रिएट एक्सक्रिटा। एक्सक्रिटा म्हणजे काय? उत्सर्जन। वनस्पती देखील उत्सर्जन करतात। फॉर एक्झाम्पल, सम प्लांट्स शेडेड लीव्स इन द स्पेसिफिक सीझन। काही वनस्पती विशिष्ट ऋतूंमध्ये त्यांची पानगळ होते। वेस्ट सबस्टन्स स्टोअर इन द लीव्स ऑफ प्लांट्स अँड शेडेड अलॉंग विथ द लीव्स। म्हणजेच वनस्पतीच्या पानांमध्ये साठवलेले उत्सर्जन त्या पानांबरोबर गळून पडते। अशा पद्धतीने वनस्पती उत्सर्जन करतात। ट्राय दिस। This experiment only I shown you in my video. Take a transparent plastic bag, tight it over a leaf of a plant as shown in the picture. एक प्लास्टिकची बॅग घ्यायची, ती कशावर टाईट बांधायची? पानावर। ऑब्झर्व इट आफ्टर 6 to 7 hours. What do you see? 7 तासांनी ते पहा, काय तुम्ही बघितलं? Droplets of the water collect on inside of the bag. Droplets म्हणजे छोटे छोटे सूक्ष्म कण आलेले असतात पाण्याचे त्या प्लास्टिकवर। इट मीन्स दॅट प्लांट एक्सक्रिएट उत्सर्जन केलं, एक्सक्रिट वॉटर इन द फॉर्म ऑफ वेपर, वाफेच्या रूपात त्यांनी उत्सर्जन केलं, ह्याचा अर्थ होतं। एक्सक्रिएशन इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ लिव्हिंग थिंग। हे कॅरेक्टरिस्टिक आहे लिव्हिंग थिंग्सचं। यूज युअर ब्रेन पॉवर। व्हॉट इज द स्टिकी सबस्टन्स सीन ऑन द स्टेम ऑफ अ बाबूल, एकेशिया ऑर अ ड्रम स्टिक? म्हणजेच बाबूळ आणि शेवगा या वनस्पतींच्या खोडावर दिसणारा चिकट पदार्थ काय आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या वहीत लिहायचं आहे। आफ्टर दॅट देर इज अ ऑब्झर्व अँड डिस्कस। ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि डिस्कस करायचं आहे। हॅव यू एक्सपिरियन्स दिस? कधी तुम्ही ह्याचा अनुभव घेतला आहे का? वॉट हॅपन इमिजिएटली आफ्टर फॉलोविंग ॲक्शन्स?
म्हणजेच या क्रिया घडल्यानंतर काय बदल जाणवतात ते तुम्हाला लिहायचे आहेत. चार क्वेश्चन आहेत हे आज वहीत लिहायचे आहेत. फर्स्ट वन आहे लाईट फ्लॅश सडनली इन टू युअर आईज, म्हणजे डोळ्यावर अचानक प्रकाश पडला तर काय होतं. सडनली यू फेल्ट अ पिंक प्रिंक, म्हणजेच हातातला अचानक कोणीतरी चिमटा काढला किंवा टाचणी टोचली तर काय होतं. थर्ड वन आहे द लीव्स ऑफ द मिमोसा प्लांट फेअर टच, मिमोसा म्हणजे लाजाळूचं झाड, लाजाळूच्या झाडाला आपण टच केलं की काय होतं. आणि फोर्थ वन आहे ॲट सनसेट लॅम्प्स ऑन द स्ट्रीट, म्हणजे सनसेट म्हणजे काय, दिवस मावळल्यानंतर काय होतं, स्ट्रीट म्हणजे आपल्या रस्त्यावरचे लाईट्स लागतात. और कोर्ट यार्ड म्हणजे अंगणातील जे लाईट्स असतात ते लागतात. आर लिट अँड इन्सेक्ट्स गॅदर्ड अराउंड द लॅम्प्स, खूप सारे छोटे छोटे कीटक त्याच्या भोवती जमा होतात. असं का होत, या प्रश्नांची उत्तरं आज मला व्हॉट्सअपवर पाठवायची आहेत. दॅट्स इट फॉर द डे. बाय.